नवापूर तालुक्यातील खांडबारा केंद्रातील शेगवे ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कोविड लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 120 जणांना लसीकरण करण्यात आलंय. नवापूर तालुक्यातील खांडबारा केंद्रातील शेगवे ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कोविड-19 लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात एकूण 120 जणांचं लसीकरण करण्यात आलं. लसीकरण शिबिराचं उद्घाटन केंद्रप्रमुख सुभाष पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच कांतीलाल गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. तदनंतर केंद्रप्रमुख पाटील यांनी ग्रामस्थांना लसीचं महत्त्व पटवून दिलं व मोलाचं मार्गदर्शनही केलं. यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी सरपंच कांतीलाल गावित, केंद्रप्रमुख सुभाषचंद्र पाटील, डॉक्टर योगेश वळवी, परदेशी प्रीती पाडवी व आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, मदतनीस उपस्थित होते. यावेळी शेगवे, आंबाफळी, चिमणीपाडा या तीनही शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच शेगवे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहशिक्षक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सोनवणे यांनी केले तर आभार राजू गावित यांनी मानले. या शिबिरात नवापूर तालुक्यातील शेगवे येथे 93, चिमणीपाडा 23, खांडबारा 1, श्रावणी 1, नंदुरबार 1 असं एकूण 120 जणांचं लसीकरण करण्यात आलं अशी माहिती मुख्याध्यापक सुनील सोनवणे यांच्याकडून देण्यात आली आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. MDTV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका.